आई सौ वंदना वानखेडकर आणि वडील श्री कैलास वानखेडकर यांचा पुत्र संदीप. शारीरिक अपंगत्व स्वीकारून जिद्दीने आपली वाटचाल करणारा संदीप एक उत्तम खेळाडू आणि चित्रकार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन 12 ते 16 वयोगटात व्हील चेअर वर बसून खेळ प्रकारात सॉफ्टबॉल खेळ स्पर्धेत द्वितीय 2018 आणि 2019 साली त्यानं आपलं प्रावीण्य सिद्ध केलं आहे. राष्ट्रीय बाल भवन मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारच्या अधीन आयोजित राष्ट्रीय पातळी बालश्री कॅम्प मध्ये सहभागी, तसेच राष्ट्रीय बालश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या संदीप वानखेडकरला अर्हम सोशल वेलफेअर ग्रुप तर्फे सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेकानेक शुभकामना. सर्व माध्यमांना विनंती की त्यांनी संदीप कैलास वानखेडकर या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. आणि आतापर्यंत त्यांनी इतकं काही मिळवलेलं आहे आणि आणखीन बरंच काही त्याला मिळवायचं आहे, त्यासाठी त्याला आशीर्वाद द्यावेत. आपणही जोरदार टाळ्याने संदीपचं कौतुक करूया. पुरस्कार विजेत्याचं नाव